हाय फ्रेंड्स हव यू ऑल ई एम पी एस सी मंत्राच्या या आणखी एका इम्पॉर्टंट सेशनमध्ये मी कुणाल तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल आय एम व्हेरी सॉरी की गेला आठवडाभर आपल्या चॅनलवर एकही लेक्चर अपलोड होऊ शकलं नाही गणेशोत्सवाची धामधूम होती आणि त्याच दरम्यान थोडं प्रकृतीचंही कारण होतं तब्येत बरी नसल्यामुळे सेशन्स रेकॉर्ड करणं आणि ते अपलोड करण्यामध्ये थोडासा खंड पडला बट नाव आय एम परफेक्टली ओके परफेक्टली फाईन अँड रिकवरिंग वेल आणि पुन्हा एकदा घेऊन येतो तुमच्यासमोर सेशन्स आणि इथून पुढे आपले सेशन्स रेग्युलर सुरू राहतील अँड आय विल बी ट्राईंग टू गिव्ह अन एक्सप्लेनेशन फॉर ऑल दी इम्पॉर्टंट टॉपिक्स दॅट आर रिलेटेड टू आर सिलॅबस ॲज फार ॲज करंट अफेअर्स आर कन्सर्न बरोबर बऱ्याच जणांचा डाऊट आहे की करंट अफेअर्स चालू घडामोडींचा आपल्या अभ्यासक्रमाशी संबंध कसा लावावा तर इथून पुढच्या सेशन्समध्ये आपण तेच थोडं डिस्कस करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आज मी डिस्कस करणार आहे तो म्हणजे संयुक्त राष्ट्र मानव हक्क आयोग मित्रांनो संयुक्त राष्ट्र मानव हक्क आयोग हे आपल्या राज्यसेवा सामान्य अध्ययन पेपर तीनमध्ये मानव हक्क आणि आंतरराष्ट्रीय संघटना या दोन घटकांशी आपण याचा संबंध जोडू शकतो या व्यतिरिक्त इतर सर्व परीक्षांसाठी करंट अफेअर्स आणि चालू घडामोडींच्या मुद्द्यांमध्ये हा मुद्दा समाविष्ट होऊ शकतो आता यू एन एच आर सी चर्चेमध्ये का आलेला आहे त्याला कारण दोन आहेत एक म्हणजे भारतासंबंधी भारतासंबंधी असलेली त्याची कारणं दोन आहेत भारतामध्ये आसाममध्ये जे एन आर सी प्रोसेस चालू आहे राष्ट्रीय नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन राष्ट्रीय नागरिकत्व प्रमाणपत्र त्याची जी गणना चालू चालू आहे त्या गणनेमध्ये जवळपास एकोणीस लाख हिंदू हे वगळले गेलेले आहेत अशी बातमी आहे आणि हा एक मोठा ह्युमन राईट कन्सर्न संयुक्त राष्ट्रसंघाने बोलून दाखवलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर भारत सरकारने एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून जे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं आणणारी कार्यक्रम जम्मू काश्मीरमध्ये राबवलेले होते त्याच्याही विरोधात या प्रोग्राममध्ये थोडीशी काळजी आणि चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे अंडरस्टँड आणि हीच एक महत्त्वाची बातमी आहे चला तर मग सुरू करूया आणि पाहूया की एक्झॅक्टली हा प्रोसेस या प्रोसेसमध्ये काय काय समाविष्ट आहे मित्रांनो ही न्यूज आजच्याच इंडियन एक्सप्रेसमध्ये एक्सप्लेन करण्यात आलेली होती आजच्याच इंडियन एक्सप्रेसमध्ये पब्लिश करण्यात आलेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर ह्युमन राईट्स यांनी दोन मुद्द्यांवर कन्सर्न व्यक्त केलेलं आहे दोन मुद्द्यांवर चर्चा व्यक्त केलेली आहे दोन मुद्द्यांवर काळजी व्यक्त केलेली आहे ते म्हणजे एक म्हणजे एन आर सी प्रोसेस जी आसाममध्ये आहे आणि त्यानंतर कम्युनिकेशन ब्लॅकआउट सरकारने जम्मू काश्मीरमध्ये केलं असा आरोप सरकारवर लावण्यात आलेला आहे जवळपास आज तीस ते पस्तीस दिवस झाले जम्मू काश्मीरमध्ये संपर्क यंत्रणा सुरळीत करण्यात आलेली नाही आहे आणि इंटरनेट यंत्रणा टेलिफोन यंत्रणा ही सुरळीत करण्यात आलेली नाही आहे आणि त्या त्यानिमित्ताने सरकार भारत सरकार हे जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं आणण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप यू uh, एन एच आर सीमध्ये केला जातो त्या संदर्भात चर्चा होते जर आजचा तुम्ही लोकसत्ता वाचला असेल किंवा इतर न्यूजपेपर वाचले असतील तर भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांनी जम्मू काश्मीर संबंध संबन्द, संबंधी आपापला जो स्टँड आहे तो प्रखरपणे मांडलेला आहे जम्मू काश्मीर संदर्भात पाकिस्तानने आपला जो जुना स्टँड आहे जी जुनी भूमिका आहे तीच पुढे रेटलेली आहे आणि जोपर्यंत ज जो पाकिस्तानमध्ये असलेल्या अंतर्गत दहशतवादाचं केंद्र उद्ध्वस्त होत नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानसोबत कुठलीही तडजोड न करण्याचा एक कणखर आणि आक्रमक पवित्रा भारताने या परिषदेमध्ये घेतलेला आहे अंडरस्टँड आणि हीच एक महत्त्वाची न्यूज आहे मित्रांनो यू एन एच आर सी एक महत्त्वाची संस्था आहे आणि ह्याच्या संदर्भात आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे कारण आपल्या जी एस पेपर थ्रीच्या सिलेबसमध्ये सुद्धा यू एन एच आर सी हे नमूद केलेलं आहे आणि जर तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तर यू एन एच आर सीच्या डाव्या बाजूला जो लोगो तुम्हाला दिसतोय तो युनायटेड नेशन्सचा लोगो आहे आणि उजव्या बाजूला हा युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स काउन्सिल चा यो आ, लोगो आहे इव्हन एच आर सीचा लोगो आहे जो ब्ल्यू कलरमध्ये दे, तुम्हाला दिसतो त्यामुळे लोगोही लक्षात ठेवा यू माईट गेट लकी आणि तुम्हाला कधी कधी एम पी एस सी लोगोचं चिन्ह टाकून तुम्हाला ते चिन्ह कुठल्या संस्थेचं आहे ते ओळखायला सांगू शकतं सो so बेटर बी be केअरफुल अबाउट इट यू एन एच आर सी काय आहे तर यू एन एच आर सी हे संयुक्त राष्ट्रसंघाअंतर्गतच काम करणारी एक इंटर गव्हर्नमेंटल बॉडी आहे आंतरशासकीय संस्था आहे आणि ही आंतरराश आंतरशासकीय संस्था काय करते तर जागतिक स्तरावर मानवाधिकारांचं रक्षण करण्याचं काम करते जागतिक स्तरावर मानव मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे जे काही प्रयत्न होतात त्या प्रयत्नांना सेमी ज्युडिशियल प्रोसेसद्वारे कुठेतरी जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करते आणि हे त्यांचं एक महत्त्वाचं कार्य साधारणपणे दोन हजार सुरू आहे व्हॉट इट ॲड्रेसेस इट ऍड्रेसेस ऑफ ह्युमन राईट्स व्हायलेशन अँड मेक रेकमेंडेशन फॉर देम कारण बरेचसे मानव उल्लंघनाचे प्रयत्न हे राजकीय पातळ्यांमधून सामाजिक पातळीवर येत नाहीत आणि त्या ता संदर्भात चर्चा होत नाही जागतिक पातळीवर जर कुठल्या मोठ्या जनसमूहांच्या ह्युमन राईट्स बद्दल जर डिस्कशन झालं तर त्या संदर्भात एका अमुक देशावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव वाढू लागतो आणि ह्युमन राईट्स हे जगातले सगळ्यात उत्तम राजकीय हक्क समजले जातात भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा जी काही मूलभूत अधिकारांची संकल्पना आहे ती बरीचशी मानव हक्कांपासूनच प्रेरित आहे मानव हक्कांप्रमाणेच मिळती जुळती आहे त्यामुळे ह्युमन राईट्स हा सध्या स्थितीला एक महत्त्वाचा एक कन्सर्निंग पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या संस्थेची स्थापना कधी झालेली आहे तर पंधरा मार्च दोन हजार सहा रोजी या संस्थेची स्थापना झाली जवळपास जा। आजपासून तेरा वर्षांपूर्वी आणि जिनिव्हा स्वित्झर्लंड इथे या संस्थेचं हेडक्वार्टर आहे पहिलं सेशन या संस्थेचं कधी झालं तर एकोणीस जून ते तीस जून दोन हजार सहा ह्या कालावधीमध्ये यू एन एच आर सीचं पहिलं सेशन झालं पहिली बैठक झाली आणि ही पहिली बैठक कधी झाली तर पंधरा मार्च दोन हजार सहा नंतर जाले साला स्थापना झाल्यानंतर पंधरा मार्च दोन हजार सहाला स्थापना झाल्याच्या तीन महिन्यानंतरच ह्या संस्थेची पहिली बैठक झालेली होती आणि स्थापना कोणामार्फत करण्यात आली तर संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत करण्यात आलेली आहे युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीद्वारा करण्यात आलेली आहे त्यांनी एक रेझोल्युशन पास केलं आणि हे रेझोल्युशन पास करून दोन हजार सहापासून यु एन ही संस्था एन युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीची एक सिस्टर बॉडी एक कन्सर्न ऑर्गनायझेशन म्हणून काम करते आहे युन काय युन काय करते युन एच हॅज द एबिलिटी टू डिस्कस ऑल दी थिमॅटिक ह्युमन राईट्स इश्यूज अँड सिच्युएशन्स थिमॅटिक ह्युमन राईट्स इश्यूज म्हणजे पूर्वपरंपरा चालत असलेले किंवा पूर्वपरंपरेपासून चालत असलेले जे काही मानवहक्क का उल्लंघनाचे प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये जातीवाद आहे धर्मवाद आहे प्रादेशिकवाद आहे वंशवाद आहे आर्थिक वाद आहे किंवा संपत्तीवरून निर्माण होणारी विषमता आहे ह्या सगळ्या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या मुद्द्यांच्या आधारे जेव्हा मानवाधिकारांचं उल्लंघन केलं जातं आणि ह्या व्यतिरिक्त सध्याच्या काळामध्ये जे काही डिजिटायझेशन आहे डिजिटल राईट्स आहेत सोशल मीडिया आहे इंटरनेट आहे टेलिफोन आहे प्रेस आहे मीडिया आहे माणसाला व्यक्त होण्यासाठी ज्या ज्या माध्यमांची आवश्यकता असते ती सगळी माध्यमं जेव्हा कुठे कमी केली जातात किंवा कापली जातात तेव्हा सुद्धा ह्युमन राईट्स व्हायलेशन होतं असं मान्य केलं जातं आणि ह्या सगळ्या थिमॅटिक थिमॅटिक म्हणजे एकापासून निर्माण होऊन दुसऱ्या स्थितीकडे जाणाऱ्या ओके अशा थिमॅटिक ह्युमन राईट्सच्या व्हायोलेशनबद्दल सातत्याने यू एन एच आर सी आपल्या मुद्द्यांना पुढे आणते आहे सगळ्यात महत्त्वाचं सा काय झालेलं आहे दोन हजार सहाला ला जेव्हा या संस्थेची स्थापना झाली तेव्हा ह्या संस्थेने युनायटेड नेशन्सचा कमिशन ऑन ह्युमन राईट्स म्हणजे युनायटेड नेशन्सचा एक छोटासा आयोग होता छोटीशी एक संस्था होती जी मानवहक्कांबद्दल भाष्य करत होती एकोणीसशे त्र्याण्णवपासून तिची स्थापना झालेली होती ह्या संस्थेची जागा घेतली आणि अधिकृतपणे यू एच आर सी एक संस्था म्हणून अस्तित्वात आली ह्याच्या बैठका कशा होतात हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आपल्या मेन्समध्ये आणि प्रीमध्ये प्री यासंदर्भात आपल्याला प्रश्न येऊ शकतो यांच्या बैठकांची पद्धत थोडी वेगळी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्युमन राईट्स काउन्सिल जे आहे यू एन एच आर सी ह्यांच्या वर्षात कमीत कमी तीन बैठका होतात आणि या तीन बैठका कधी आणि कशा असतात तर त्या कमीत कमी दहा आठवडे चालल्या पाहिजेत अशा त्या बैठका आहेत ओके त्यातली बैठकांची जर पद्धत आपण बघितली तर साधारणपणे मार्चचे चार आठवडे जूनचे तीन आठवडे आणि सप्टेंबरचे तीन आठवडे अशा दहा आठवड्यांमध्ये यू एन एच आर सीच्या वर्षातून तीन बैठका होतात किंवा तीन सेशन्स होतात आणि हे सगळे सेशन्स कुठे होतात तर जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी होतात मी पुन्हा रिपीट करतो मित्रांनो मुद्दा थोडासा क्रिटिकल आहे समजून घ्या यु एन एच आय सीच्या बैठका ह्या आठवड्यांमध्ये होतात आठवड्यांमध्ये होत असताना प्रत्येक मुद्द्यावर तिथे चर्चा केली जाते आणि इट इज मँडिटरी की वर्षातून कमीत कमी दहा आठवडे यू एन एच आय सीच्या बैठका झाल्याच पाहिजेत आता या दहा आठवड्यांमध्ये यू एन एच आर सीने आपला कार्यभार जो आहे तो थोडा विभाजित केलेला आहे ह्या दहा आठवड्यांमध्ये चार आठवडे मार्चमधले म्हणजे संपूर्ण मार्च महिना त्यानंतर जूनमधले तीन आठवडे आणि सप्टेंबरमधले तीन आठवडे अशा दहा आठवड्यांमध्ये मिळून युएनएचआरसीच्या तीन वार्षिक बैठका ह्या पार पाडल्या जातात कुठे होतात जिनेवा स्वित्झर्लँड आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर स्पेशल सेशन घ्यायचं असेल विशेष अधिवेशन बोलवायचं असेल तर जेवढे पण सदस्य आहेत यु एन त्या सदस्यांच्या एक तृतीयांश सदस्यांनी जर विनंती केली त्यांनी जर लेखी निवेदन दिलं आणि तितकाच महत्वाचा मुद्दा जर असेल तर यू एन एच आर सी ह्या तीन बैठकांव्यतिरिक्त चौथी बैठक किंवा चौथं सेशन सुद्धा घेऊ शकते आणि संबंधित विषयांवर मानव आपलं व्यक्त करू शकते एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याची मेंबरशिप सुद्धा थोडीशी वेगळ्या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे जेवढे राष्ट्र संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य आहेत तेवढे सर्वच यू एन एच आर सी चे सदस्य आहेत असं नाही बरोबर यू एन एच आर सीची स्थापना करताना यू एन जी ए म्हणजे संयुक्त राष्ट्र आमसभेने सदस्य संख्या ही सत्तेचाळीस एवढी निश्चित केलेली आहे आणि या सर्व सत्तेचाळीस राष्ट्रांची निवड ही निवड ही रोटेशन पद्धतीने होत असते रोटेशन पद्धतीने म्हणजे कसं तर एखादं राष्ट्र जर ह्या यू एन एच आर सीवर निवडलं गेलं तर तीन वर्षांसाठी ते तिथे कायम रस्तं आणि तीन वर्षानंतर मग पुन्हा दुसरं राष्ट्र निवडलं जातं अशा पद्धतीने रोटेशन बेसिसवर इथे सत्तेचाळीस जागा संयुक्त राष्ट्रसंघाने आखून दिलेल्या आहेत ह्या सत्तेचाळीस जागांची निवड राष्ट्रसंघ कसं करतं तर थेट आणि गुप्त मतदानाने निवड करतं ओके या व्यतिरिक्त संयुक्त राष्ट्र संघटना संयुक्त राष्ट्र संघटना ह्युमन राईट्समध्ये ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि ज्यांनी सातत्याने ह्युमन राईट्सला प्रमोट करण्याचं काम केलेलं आहे ह्युमन राईट्सला कुठेतरी प्रोत्साहित करण्याचं काम केलेलं आहे तर ते रेकॉर्ड सुद्धा इथे लक्षात घेतले जातात एका राष्ट्राची किंवा एका सदस्याची तीन वर्षांसाठी झालेली निवड ही पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसते म्हणजे काय सलग दोन वेळा कुठल्याही राष्ट्राची इथे नियुक्ती होऊ शकत नाही बरोबर एक जानेवारी दोन हजार एकोणीसपर्यंत मित्रांनो आतापर्यंत एकशे चौदा राष्ट्र अशी आहेत जी यू एन एच आर सीमध्ये समाविष्ट होऊन गेलेली आहे सदस्य म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे आणि भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांचा या यादीमध्ये समावेश होतो या व्यतिरिक्त जर आपण रचना पाहायची झाली तर ह्याची रचना ही वन प्लस फोर अशी आहे वन प्लस फोर म्हणजे कशी तर एक अध्यक्ष आणि चार उपाध्यक्ष वन प्रेसिडेंट अँड फोर वाईस प्रेसिडेंट्स ओके आता हे पाच जणं काय करतात तर ह्या सत्तेचाळीस जागांचं ज्या पाच गटांमध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे त्या पाच गटांचं प्रतिनिधित्व करण्याचं काम आ, हे पाच जणं करत असतात असं म्हटलं जातं ते पाच गट कोणते आहे ते तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये कळेल फक्त ही मेंबरशिपची जी क्रायटेरिया आहे मेंबरशिपची जी पद्धत आहे ती लक्षात घ्या की यू एन एच आर सीमध्ये फक्त सत्तेचाळीस राष्ट्र आहेत सत्तेचाळीस सदस्य आहेत आणि त्यातही प्रत्येक राष्ट्र हे एकदा निवड झाल्यानंतर तीन वर्षांसाठी निवडलं जातं पुनर्नियुक्तीसाठी पात्र ठरत नाही म्हणजे काय सलग सहा वर्षांसाठी नियुक्ती होऊ शकत नाही हो, ना हो पण एकदा तीन वर्षानंतर नियुक्ती झाली आणि त्यानंतर पुन्हा तीन वर्ष ब्रेक आणि पुन्हा तीन वर्षानंतर नियुक्ती अशा पद्धतीने नियुक्ती केली जाऊ शकते फक्त एकच अट आहे सलग दोन टर्ममध्ये इथे कुठल्याही राष्ट्राची नियुक्ती होत नाही आणि ह्या ची संरचना कशी आहे तर वन प्लस फोर आहे एक अध्यक्ष आणि चार उपाध्यक्ष हे पाच जण मिळून त्या गटाचं प्रतिनिधित्व करतात ज्या गटांमध्ये हे सत्तेचाळीस जागा या विभागल्या गेलेल्या आहेत आता हे पाच गट कोणते आहेत इथे तुम्हाला एक प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की युएनएचआरसी मध्ये भारताची सगळ्यात पहिल्यांदा निवड कधी झालेली होती हे एकदा शोधून काढा आणि उत्तर हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये पाठवा जे सीट्स आहेत किंवा ज्या सत्तेचाळीस जागा आहेत त्यांची वाटणी करण्याची किंवा जी वाटणी केली आहे ती खंडनीय आहे खंडनिहाय आहे इट इज इंटर कॉन्टिनेंटल डिस्ट्रिब्यूशन आणि इंटर कॉन्टिनेंटल डिस्ट्रीब्युशनमध्ये सत्तेचाळीस जागांची जा वाटणी बघा कशी केलेली आहे तेरा आणि तेरा म्हणजे साधारणपणे तेरा जागा या आफ्रिकन राष्ट्रांसाठी आहेत तेरा जागा या एशियन पॅसिफिक राष्ट्रांसाठी ते नमूद करण्यात आलेल्या आहेत लॅटिन अमेरिकन आणि कॅरिबियन राष्ट्रांसाठी आठ जागा देण्यात आलेल्या आहेत वेस्टर्न युरोपियन आणि अदर स्टेट्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो की uh, संपूर्ण रशिया वगळता जो काही युरोपचा भाग आहे एंटायर युरोपियन युनियन ज्याला म्हणू शकतो आपण इन्क्लुडिंग ब्रिटन तर त्या संपूर्ण संघटनेसाठी सात जागा आहेत आणि ईस्टर्न युरोपियन स्टेट्ससाठी ईस्टर्न युरोपियन स्टेट्स म्हणजे रशिया आणि रशियाच्या सीमेला लागून असलेली राष्ट्र ओके okay. ह्या सगळ्यांसाठी uh, सहा जागा इथे यू एन एच आर सीने डिसाईड केलेले आहेत मित्रांनो या सत्तेचाळीस जागांचं डिस्ट्रीब्युशन अतिशय महत्त्वाचं आहे तेरा तेरा आठ सात आणि सहा जागा इथे नमूद केलेल्या आहेत सो दॅट इज ऑल माय डिअर फ्रेंड्स यू एन एच सी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आजच्या न्यूजपेपरमध्ये होता आपल्याला फक्त रेफरन्स माहीत असला पाहिजे की सध्या जम्मू काश्मीर आणि आमच्या एनआरसीबद्दल इथे डिस्कशन सुरू आहे आणि जेव्हा डिस्कशन सुरू आहे असं आपण पाहतो तेव्हा यू एन एच आर सीच्या थिअरटिकल गोष्टी आपल्याला पुस्तकातून माहीत करून घ्याव्या लागतात किंवा ऑनलाईन माहित करून घ्यावं लागतात आणि यू एन एच आर सीबद्दल ही थोडक्यात माहिती एवढी जरी तुम्हाला माहीत असेल तरी आई एम श्योर की यू विल बी एबल टू ॲन्सर आउट फ्यू क्वेश्चन्स विच आर कमिंग ऑन यू एन एच आर सी अंडरस्टँड सो थांबूया आपण इथे आणखी एका मुद्द्यासहित नेक्स्ट सेशनमध्ये पुन्हा एकदा भेटू तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड जय हिंद मिनवाईल या सेशनची पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल तर मी ती टेलिग्राम चॅनलवर लगेच अपलोड करेल तुम्ही तिथेसुद्धा जॉईन होऊन ते पीडीएफ डाउनलोड करू शकता आणि ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या संग्रही ठेवू शकता गुड बाय